राज्याची उपराजधानी नागपुरात 23 तारखेला पहाटे पुराने अक्षरशः थैमान टाकलं। नाग नदीला हा आलेला पूर सुरू झाला तो अंबाझरी ओव्हरफ्लो पॉइंटपाशी। नेमकं या पुरामागे काय कारण आहे आणि अंबाझरी ओव्हरफ्लो पॉइंट पहिल्यांदा त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय। यापूर्वी सुद्धा अंबाझरीची धोक्याची घंटा असे काही वृत्त आपण झी 24 तासच्या माध्यमातून 3-4 वर्षापूर्वी दाखवले होते। त्यानंतर त्या सांडव्याचं मजबूतीकरणाचं काम सुद्धा झालं होतं। तेव्हा सुद्धा आपल्यासोबत प्रवीण महाजन जल अभ्यासक होते। आता सुद्धा काही गंभीर विषय अंबाझरी तलाव सांडव्याची मजबूतीकरण आणि त्याच्या बाजूचा 1 किलोमीटरचा जो पॅच आहे मातीचा बंधारा म्हणता येऊ शकता आपल्याला, त्याच्यावर आता आपण जे दृश्य बघतोय तिथला हा हे दृश्य आहे त्याच्याबाबत तो किती मजबूत आहे त्याच्या मजबूतीकरणाची कशी गरज आहे हे सगळं जाणून घेणार आहे जल अभ्यासक प्रवीण महाजन जी आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी आपण काही वर्षांपूर्वी आपण अलर्ट केलं होतं त्यानंतर सांडवा मजबूत झाला होता तेव्हा नेमकं काय झालं होतं आणि आता काय स्थिती आहे? आपण 2018 की जो सांडवा आहे ज्याला स्पिलवे म्हणतात त्या स्पिलवेला तडा गेला होता आणि त्या तड्यामुळे तो कधीही फुटू शकत होता। आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला तिच्यातून पाणी साधारणतः वाहताना आपल्याला डोळ्यांनी पाहिलं, त्यावेळेस आपण स्टोरी केली होती आणि आपण अंबाझरीनी धोक्याची घंटा वाजवली या बॅनरखाली आपण बरेच वृत्त सर्वांनी चालवले। मी पण त्याच्यात लढा घेतला। MWRRA मध्ये मी जनहित याचिका दाखल केली। त्या जनहित याचिकेनंतर हायकोर्टामध्ये जनहित याचिकेवर कार्य झालं आणि याच्यानंतर मग महानगरपालिकेला जाग आली। महानगरपालिकेला जाग आली तर तो त्यांनी एक इस्टिमेट तयार केलं। 21 कोटी 7 लाखाचं इस्टिमेट होतं आणि 21 कोटी 7 लाखामध्ये साधारणतः अंबाझरीचा सांडव्यापासून तर आपण जिथे उभो आहो हा अर्थन डॅम आणि या अर्थन डॅमच्या आजूबाजूला जी काही सुशोभीकरण होतं आणि एक प्रेक्षक गॅलरी होती, एक पूल मोठा करायचा होता आपल्याला आणि आतल्या काही आणखीन बाबी तिच्यामध्ये होत्या, हे झाडं कटिंग होते, हे सर्व करण्याचं त्यावेळेस ठरलं होतं। पण त्यानंतर फक्त फेज 1 फेज 2 टप्पा 1 टप्पा 2 मध्ये आपण ते कामं कराव्या असं साधारणतः बैठकीत हे झालं होतं, असे 4 टप्पे ठरले होते। पण महत्वाचा जो टप्पा होता टप्पा 1 आणि टप्पा 1 मध्ये आपण सांडवा पूर्ण करावा यासाठी मागे लागलो होतो आणि जे पैसे त्यांनी दिले होते त्या पैशात सांडवा होणार होता आणि तो सांडवा झाला। तो सांडवा जर झाला नसता आणि परवाची जी परिस्थिती आपण सर्व लोक चर्चा करतोय आज की 10 फूट पाणी होतं, 10-20 हजार घरामध्ये पाणी घुसलं होतं, कोट्यावधीचं नुकसान झालं आहे, लोकांच्या करोडो रुपयाच्या गाड्या पाण्यात वाहताना पाहिल्या आहे आणि नाही म्हटलं तरी तलाव दृश्य म्हणजे समुद्रच नागपूरच्या आजूबाजूला बेटासारखा अवतरल्याचा चित्र आपण पाहिलं होतं। खरं तर सांडव्याचं काम झालं, सांडव्याचं काम झाल्यानंतर इथे पिचिंगचं काम व्हायला पाहिजे होतं, दोन्ही साईडनी दगडं लावायला पाहिजे होते, त्याच्यामध्ये झाडं कटिंग व्हायला पाहिजे होते, त्याच्यानंतर याची थोडीफार उंची हे करून याचं मजबूतीकरण करायला पाहिजे होतं। जिथे जिथे हे भगदाड पडलेले आता हे जे तुम्हाला समोर भगदाड दिसते या इथून पावसाच्या पाण्याने पहा किती मोठं झालंय, हे फार छोटं होतं, तर अशा अनेक भगदाड तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल। काम अपेक्षित होतं आणि ते का नाही झालं? काम 4 टप्प्यात त्यांना अपेक्षित होतं, ज्या बैठकांना मी होतो त्या बैठकात जे ठरलं होतं ते 4 टप्प्यात काम करायचं ठरलं होतं। पहिल्या टप्प्यासाठी काही पैसा मेट्रोनी यांना दिला होता, त्या मेट्रोमध्ये त्या पैशांनी जलसंपदा विभागाला तो ट्रान्सफर झाला आणि सर्वेचं काम प्लस सांडव्याचं काम असं साधारणतः 3-3.25 कोटीचं काम झालेलं आहे। बाकी 21.7 पैकी बाकी सगळं काम आज शिल्लक आहे। कोणकोणतं नेमकं काम राहिलं? जसं तुम्ही सांगितलं आता हा एक बंधारा मातीचा दिसतोय तो एक राहिलाय, नंतर हे रेन कटिंग जे दिसतात ते पण अतिशय गंभीर आहे। आम्ही तुम्हाला हे चित्र दाखवूया, रेन कटिंग म्हणतात त्याला टेक्निकल भाषेमध्ये आणि हे रेन कटिंग फार गंभीर असतात प्रवीण दादा। या रेन कटिंगचा विषय असा आहे की हळूहळू हे वाढत जाते आणि ते कधी खालपर्यंत दोन एंड कधी जॉईंट होतील, छोट्या पाण्यामुळे ते रेन कटिंगला फार धोका असतो आणि डायरेक्ट तिथे पाणी दिसेल त्या दिवशी आपल्या लक्षात येईल की फार मोठा धोका आपण निर्माण करून चाललोय। कोणते काम आता तातडीने युद्धस्तरावर हाती घेतले पाहिजे या अंबाझरी तलावाच्या दृष्टीने? आता कालच्या पावसामध्ये जे हा बंधारा आहे या बंधाऱ्याचा स्लोप जो ढासळला आहे सर्व जागोजागी आपण माती पाहतायत की माती सगळी खाली गेलेली आहे, तर याचा स्लोप करून याला साधारणतः पूर्णपणे पिचिंग करायला पाहिजे। ही जी झाडं आहे
या झाडाच्या तीन स्टेजमध्ये याची कटिंग व्हायला पाहिजे, कारण एका स्टेजमध्ये याची कटिंग होऊन होत नाही. तीन स्टेजमध्ये याची कटिंग झाली तरच या बंधाऱ्याचा फायदा होईल, अन्यथा ते जे मुळं आहे ते मुळं खाली जाऊन कधी धोका निर्माण करतील याचा भरोसा नाही. समोर एक वेल आहे जी नागपूर सिटीला शेतीला पाणी पुरवठा करायची नागपूर सिटीच्या, तर त्या वेलचं जर चित्र पाहिलं तर ती ताबडतोब बंद करणं आवश्यक आहे, कारण ती वेल आज कामाची नाही. कारण आता नागपूर सिटीला पाणी पुरवठा त्या वेलमधून होत नाही. अशा अनेक गोष्टी या एक किलोमीटर एक ते सव्वा किलोमीटरच्या माती काम असलेल्या बांधावर, ज्याला आपण धरण म्हणू, या धरणावर या तलावाच्या पाळीवर हे काम अत्यंत अर्जंट होणं आवश्यक आहे. अन्यथा नागपूरला जो धोका निर्माण झाला आहे त्याच्या पलीकडे जाऊन कितीपट हा धोका असेल याचा अंदाज आज तरी करणं अशक्य आहे. प्रवीणजी, अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो पूर आला मोठ्या पाणलोट क्षेत्रामध्ये अंबाझरीच्या पाऊस झाल्याचं सांगण्यात येतं आणि त्यानंतर ओव्हरफ्लो झाला. खरं तर म्हणजे एक कारण तर अंबाझरी पूर्ण भरला होता, पाणलोट क्षेत्रात पाणी झालं आणि त्यामुळे ओव्हरफ्लो पॉईंटवरनं जोमाने पाणी वाहत गेलं आणि ते म्हणजे पाण्याची ताकद काय त्या दिवशी नागपूरकरांनी अनुभवली. प्रथमतः गरज याचं व्यवस्थित सफाई होणे गरजेचं आहे. आपला 8 दलघमी हा टँक आहे, जवळपास याची जी खाली डेप्थ आहे ही जवळपास 40 ते 50 मीटरपेक्षा जास्त आहे. पण आजच्या परिस्थितीला 150 वर्षात हा कधी साफ झाला नाही. तो जो गाळ आलेला आहे पाण्याबरोबर जी माती येते, गाळ येते, कचरा येतो, हा सगळा माल गाळ आणि कचरा हा सगळा खाली बसलेला आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची जी कपॅसिटी आहे, आज जो अंबाझरी तलावाची जी कपॅसिटी 8 दलघमी आहे ती राहिली कुठे? ही फक्त कागदावर आहे दलघमी, आज ती राहिली नाही. याच्यात जर समजा 109 mm हा त्याच्यापैकी जवळपास 80 ते 90 mm हा 2 घंट्यात पडला म्हणतात आणि उरलेला जो आहे तो 1 घंट्यात पडला. आपण असं समजू की हा सगळाच 2 घंट्यात पडला, तरी 109 दलघमी हा काही खूप मोठा पाऊस नाही. त्याची परिस्थिती आपण मेंटेन जर केली असती, त्या पद्धतीने आपण आपलं मॅनेजमेंट केलं असतं, त्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीने झालं असतं आणि जागोजागी हा याच्यातून जे पाणी सुटलं, कारण इथे काही गेट सिस्टीम नाही आहे की त्या सांडव्यावरून लेवल संपली की त्या सांडव्यावरून पाणी जाणार, पण त्या सांडव्याची रुंदी किती आहे? 35 मीटर. आज 30-35 मीटर रुंदी असेल तर नॅचरल मागे जो पाऊस झालेला आहे तो पाऊस हळूहळू या पायथ्यापर्यंत म्हणजे पाळीपर्यंत येऊन पोचलेला होता. जर अजून समजा एक 1/4 घंटा त्या स्पीडमध्ये पाणी झालं असतं तर याच्यावरून सुद्धा पाणी खाली जाताना आपल्याला दिसलं असतं. काही ठिकाणी तसं झालेलं आहे पण ते फार कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला जर नागपूरकरांवरचं संकट टाळायचं असेल आणि याच्यावर याची जबाबदारी त्याची जबाबदारी या वादात न पडता काम करायचं असेल तर सगळ्यात पहिले याच्यातलं येत्या उन्हाळ्यामध्ये येत्या डिसेंबर जानेवारीमध्ये जसं पाणी कमी होईल बॅकसाईडचं तसं आपल्याला याच्यातलं गाळ काढण्याचं मॅनेजमेंट तयार करावं लागेल आणि त्या मॅनेजमेंटनुसार आपल्याला काम करावं लागेल. हळूहळू याच्यावरचे झाडं आपल्याला काढावी लागतील. नागपूर सिटीला इथून जेव्हा पाणी सांडव्यावरून जातो तर त्यावेळेस जिथे जिथे मग ती कोणाचीही प्रॉपर्टी असो जिथे जिथे अतिक्रमण झालेलं आहे ते सगळं अतिक्रमण आपल्याला काढावं लागेल आणि यासाठी शासनाला फार चांगल्या पद्धतीने कळ. आपल्याला मागच्या 1.5 वर्षापूर्वी चिंपळूण शहरामध्ये हाच प्रकार आला होता आणि तिथे ज्या दिवशी हे प्रकार झाला ते मी चित्र सगळं डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि तिथे 350 mm पाणी पडला होता. चिपळूणसारख्या म्हणजे नागपूरसारखंच चिंपळूण शहर आहे आणि तिथे पाणी असं. पण काय झालं की नंतर त्यांनी आता जे काही कामं केले ना त्या कामाचं कौतुक करून आता गेली 2 वर्ष झाले तिथे हा काहीच अडचणीचा भाग नाही. त्यांनी हायकोर्टातून त्यावेळेस हे आणलं होतं आणि हायकोर्टातून अतिक्रमण काढावं असा आदेश आल्यानंतर मग कुठलाही नेता किंवा कुठलाही कार्यकर्ता आणि कुठलाही नागरिक आडवा आला नाही. तशाच पद्धतीने नागपूर शहरामध्ये अतिक्रमण काढण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा सुमोठो आदेश दिले ना तर हे काम फार सोपं होईल. नाहीतर हा नेता तो नेता यामध्ये आपण पुन्हा गेली 4 वर्षासारखं जसं करतोय त्याप्रमाणे आपल्याला हे करता येणार नाही. दुसरं झाडं काढावे लागेल, गाळ काढावा लागेल आणि याची पिचिंग करावी लागेल आणि याची म्हणजे त्याचा स्लोप जो आहे
तो स्लोप व्यवस्थित करून पिचिंग करावे लागेल, तरच याच्यातून आपण सुटका नागपूरकरांची करू शकतो। नागपूरकरांनी दोन दिवसापूर्वी अतिशय भयावसा पूर अनुभवला, पण त्याच्यापेक्षा विदारक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। अंबाझरी तलावाचं सफाई करणं, पिचिंग करणं आणि हा पूर्ण मातीचं धरण याचं पूर्ण पिचिंग करणं किती गरजेचं आहे असं आता प्रवीणजींनी सांगितलं, आणि भविष्यातील धोका टाळायचा असेल तर या सर्व गोष्टींकरता कडे शासनाने प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, अंबाझरी, नागपूर। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।